सब्स्क्राईब करा तिचा जागर न्यूज बिल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा पाटणा बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेने शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा उतरणार आहे एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की बिहारमध्ये पक्ष कोणत्याही प्रकारची आघाडी किंवा हातमिळवणी करणार नाही बिहारमध्ये काँग्रेस आणि आर सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र जागा वाटपावरून ते शक्य झालं नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार असे वृत्त त्यांनी दिलं आहे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसनं बिहारमध्ये मात्र वेगळी चूल मांडली आहे शिवसेनेसोबत बिहारमध्ये कोणती युती नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले महाराष्ट्रात प्रचारावेळी अखेरच्या टप्प्यात वातावरण बदलून टाकणाऱ्या आणि सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार बिहारमध्ये प्रचार करणार आहेत एनसीपीने प्रचार करणाऱ्या चाळीस नेत्यांची यादी प्रसिद्ध केली बिहारच्या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या नेत्यांची यादी जरी प्रसिद्ध केली असली तरी किती जागा लढवणार याबाबत पक्षाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं की बिहार निवडणूक प्रचारासाठी चाळीस नेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली तसेच लवकर मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक विधानसभेच्या जागा आणि उमेदवारांची यादी जाहीर करतील भाजपकडून महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडणार आहे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांच्याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे सुप्रिया सुळे खासदार फौजिया खान के के शर्मा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे